नशिबात असेल तर मी पुन्हा निवडून येईन, नशिबात नसेल तर पुन्हा नाही येणार. गुलाबराव पाटील जळगावातील धरणगाव तालुक्यातील पाळधी इथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या आरोग्यशैलीत जोरदार फटकेबाजी केल्याची पाहायला मिळाली. आपल्या नशिबात असेल तर आगामी निवडणुकांमध्ये आपण सर्वांना चारी मुंड्या चित्त करून पुन्हा भगवा घेऊन येऊ, मात्र नशिबात नसेल तर येणार नाही, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण कार्य करत आहोत, मात्र मतांसाठी आपण हे कार्य करत असल्याची टीका होते. मात्र आपण मतांसाठी कुठेही काम करत नाही, धर्मासाठी आहे, समाजाचं देणं लागतो म्हणून आपण ते करत आहोत. त्यामुळे नशिबात असेल तर मी निवडणुकीत पुन्हा निवडून येईल, नसेल तर येणार नाही. मात्र हे जे कार्य मी करत आहे ते मरेपर्यंत असंच करत राहणार, असं स्पष्ट मत व्यक्त करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या विरोधकांना उत्तर दिलंय. ज्यांनी हिंदुत्व टिकवलं, ज्यांनी हा संप्रदाय टिकवला, असं कीर्तनकार संप्रदायाचे लोक आजही भाड्याच्या घरात राहतात ही आपल्या राज्याची स्थिती असून त्या अत्यंत चुकीची बाब आहे, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला. मात्र राज्यात काय होईल हे माहीत नाही, पण जळगाव जिल्ह्यात आमचा संप्रदाय सगळ्या बाबतीत मजबूत राहील, असं आश्वासन यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलंय. आदरणीय गुरुवर्य, सगळे प्रमुख पदाधिकारी, बंधू भगिनी आणि मातानो, मी फक्त 2 ते 5 मिनिटं आपल्याशी बोलणार आहे, कारण की विस्तृत माहिती सगळी गजानन महाराज आणि प्रताप यांनी दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की 5 तारखेला आपण 5 ऑगस्टला या ठिकाणी पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं कार्यक्रम ठेवला होता आणि त्या दिवशी सगळ्यांच्या साक्षीने आपण डिक्लेअर केलं होतं की आपण भजी मंडळाला या ठिकाणी प्रत्येक गावाला साहित्य देऊ, पण त्याला काय अडचणी आल्या या सगळ्या गोष्टी प्रतापने या ठिकाणी सांगितलेल्या आहे. कुटुंबिक थोड्या अडचणी आल्या, त्याच्यामुळे साहित्य असून सुद्धा आम्ही आपल्याला वाटू शकलो नाही. जवळपास 57 गावांना आपण या ठिकाणी हे साहित्य देत आहोत. सगळ्या गावांचं साहित्य आज उपलब्ध आहे, पण 57 गावांचा आम्ही गुणाकार केला महाराज, तर प्रत्येक गावाचे 10 तरी लोक पकडले, 170 गावांना जर द्यायचा विचार केला असता आम्ही, तर 1700 लोक ते कमीत कमी झाले असते आणि आमचे आणि आपण सगळे मिळून 500-700, म्हणजे इथे कपॅसिटी 1000-1200 लोकांची या हॉलची आहे आणि आम्ही 2-2500 लोक तरी इथे बोलवले असते, तर मग आम्ही वेळेवर चांगलं जेवण देऊ शकलो नसतो आणि कार्यक्रमही व्यवस्थित करू शकलो नसतो. त्यामुळे आम्ही एक विचार केला की एक पार्टमध्ये नव्हे 3 पार्टमध्ये आपण हे काम करू आणि ते एकाच भागात न करता 3 भागांमध्ये करू. त्याच्यामुळे आज 57 गावांची या ठिकाणी वाटपाची जी लिस्ट आमच्याकडे आली आहे ते 57 गावांना आम्ही देतोय. काही लोकांना असं वाटतं की आता या 57 दिलं की देणार की नाही, पूर्ण गावांची आहे. 180 आम्ही एक्स्ट्रा 7 मागून ठेवले, 180 गावांचं साहित्य उपलब्ध आहे, पण आम्ही थोडंसं काटकसर याच्यात केली की कीर्तनकारांची सही असावी. याचं मूळ कारण एक आहे की आता समजून घ्या भगवान बाबा आहे, ते धरणगावला राहतात, त्या गावात त्यांना माहिती आहे की कोण भजनी मंडळी आहे. आमचं साहित्य देण्याबद्दल वाद नाही, पण त्या साहित्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून आम्ही कीर्तनकारांना मध्यस्थी ठेवलंय की त्यांची सही आणा. याचं मूळ कारण असं आहे की हे साहित्य देण्याचा मागचा हाच आहे की आपला जो परंपरागत विषय आहे, धार्मिक जी परंपरा आहे ती टिकली पाहिजे, याच्याकरता हे साहित्य देण्याचा उद्देश आहे. म्हणून आम्ही या बॅनरवर पण एकही कोणत्या पक्षाचा फोटो लावला नाही, कारण की आमच्यावर काही लोकांनी टीका केली की पक्षाकरता काम करता, इथे कसला पक्ष आहे. आम्ही म्हणलं ना एकनाथ शिंदे बी लावू नका, देवेंद्र फडणवीस बी लावू नका, ना अजित पवार बी लावू नका, इथे फक्त आपला कार्यक्रम आहे. त्यामुळे डोक्यातून हे काढून टाका, आम्ही पक्षाकरता हा कार्यक्रम केलेला नाहीये. हा गावाच्या भजनी मंडळाच्या मुळे ती गावाची कायमस्वरूपी आपली जी धार्मिक परंपरा आहे ती टिकून राहावी, हा मूळ उद्देश आमचा त्याच्या मागचा, बाकी काही नाही. कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही एक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये घेतोय. जे अपंग आहे जवळपास आम्ही 500 निवडलेत असे की जे व्यवसाय करू शकतात, त्यांना आम्ही एक ई मोटरसायकल देतोय. ती ई मोटरसायकल म्हणजे 3-चाकी सायकल आहे, ती 42,000 रुपये तिची किंमत आहे, अशा 500 देतोय, जवळपास 2.25 कोटी रुपयाच्या. त्याच्यामुळे ती चार्जिंग रात्री केली तर 30 किलोमीटर चालू शकते, म्हणजे त्या अपंगानी त्याच्यावर व्यवसाय करावा. खेड्यापाड्यावर त्यांनी भाजीपाला असेल, काहीतरी दुधाचा विषय असेल, त्याच्याने आईस्क्रीम विकायचा धंदा असेल, कुल्फी विकायचा धंदा, बरेच धंदे आहेत,
तर त्यांनी स्वयंपूर्ण होऊन त्याच्यावर तो काम करावं ही आमची त्याच्यामागची भावना आहे. त्याच्याकरता आम्ही डोनर पण निवडले, म्हणजे आम्ही एसआर मधून सीएसआर मधून अशा पद्धतीने डोनर निवडले, त्यांच्याकडनं कलेक्शन केलं, त्यांना स्पॉन्सर केलं. त्या गाड्यांवर आम्ही सांगितलं की आम्ही तुमचं नाव टाकू. आम्ही त्यांच्याकडनं ही मदत मागितली आणि त्यांनी आम्हाला ती मदत सुद्धा दिली आणि आज जवळपास 2.25 कोटी रुपयाच्या सायकली या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये वाटल्या जाणार आहेत. अपंग कोणत्या पक्षाचा आहे ते काय मी रक्तचेक करून देणार आहे काय, पण विनाकारण आमच्या नावाने खडे फोडायचे आयुष्यात यांनी काहीच करायचं नाही. आयुष्यामध्ये यांनी काही करायचं नाही आणि कोणी करायला गेलं तर मग तिथे एक करताय म्हणून काहीतरी चूक काढायची. आणि आम्ही तर त्या गोष्टीचा विचार करत नाही. आम्ही तर याच्यापेक्षा जास्त विचार पुढच्या काळामध्ये केलेला आहे की वारकरी संप्रदायाचं भवन उभं करण्याची कल्पना स्वातंत्र्यानंतर कोणत्या पालकमंत्र्यांच्या डोक्यात आली नाही, ती गुलाबराव पाटलाच्या डोक्यात आली. ही तुमच्यामुळे झाली काय, याच्यापूर्वी मंत्री नव्हते, मग याच्यापूर्वी काय फंड नव्हता डीपीटीसीचा. 7 करोड रुपये दिले आपण वारकरी संप्रदायाला, आता त्याच्यावरही टीका केली गेली किंवा हे आताच का केलं. अरे मग तुम्ही पूर्वी करायला पाहिजे होतं ना, तुम्हाला देवाने बुद्धी दिली नाही म्हणून कीर्तनकाराच्या बाजूला बसल्यावर फायदा होतो. ही बुद्धी गजानन तुमचं माझं करण जुळलं म्हणून मला ते डोक्यात बुद्धी आली, नाही तर आली नसती. गजानन महाराज तुम्ही करा, तुम्ही करा भोजे महाराज, मी सगळेजण मला येत राहतात, समाधान महाराज सगळेजण भेटत राहतात. हे असं असतं ना की मित्राच्या संगतीनेही थोडा फायदा होत असतो ना, तर तो फायदा मला तुमच्या विचार तुमच्याकडे बघून झाला आणि मला ती बुद्धी सुचली म्हणून मी केलं. मी जवळपास आता 2 गोशाळांना शेड दिले. गोशाळेला शेड देण्यात शिरसोलीचे आलेले नेते ते नेते मी त्यांना तुमच्या समोर उभं केलं असतं, ते बसलेच. गोशाळेला शेड देता येत नाही म्हणे असं सांगायचे कायद्यामध्ये, तर कोण म्हणे देता येत नाही, हम कायदा तोड के देत आला असतो गोशाळेला. मी महाराजांना तेच बोललो की तिथे जर लागत असेल तर शेड द्या, ते म्हणे शेड आहे लाईट द्या. तर आपलाच गल्ला आहे दिला पाहिजे. आता कपिलेश्वर मंदिर आहे, कपिलेश्वर मंदिरावर लाईट नाही, जिथे भक्त निवास आहे तिथे तिथे 35 लाख रुपयाची आता पोल बसवणे सुरू आहे डीपीटीसी मधून. का माझा मतदारसंघ आहे का तो, पण ते कागदा लोक म्हणता की मतदान करता करतो, मग मला थोडी आंबाण्यामध्ये उभं राहायचं आहे. तिथे अनिल भाईदास उभे आहेत, ते तिथले मंत्री आहेत. म्हणजे विनाकारण बदनामी करायची आणि आम्ही त्या बदनामीला भीक घालत नाही. मूळ या तुमच्या आशीर्वादामुळेच आमचं हे राजकारण चाललेलं आहे आणि मला तरी असं वाटतं त्यांनी आमच्यावर टीका करत राहायची वेगळ्या वेगळ्या. काय सांगायचे माहिती आहे, काही लोक ते म्हणले त्यांचा पक्षाचा माणूस देईल ना तेव्हाच साहित्य देणार आहे. मान्य आहे ना, आमच्या कार्यकर्त्याला आम्ही गावात सांगितलं की तू फॉर्म भरून आण, पण शेवटची ऑथॉरिटी कोणाची दिली आम्ही, कीर्तनकाराची. कीर्तनकार पक्षवाले काय काय पुन्हा कोणत्या बाबतीला कोणती टीका करावी मला समजत नाही. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला मी आपले खूप आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. हा कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो. जवळपास हे साहित्य घेण्याकरता आम्ही किती स्ट्रगल केला आम्हाला माहित आहे. साहित्य भेटलं असतं लगेच उपलब्ध होते काही काही साहित्य, पण आम्ही म्हणलं दिलं तर चांगलं दिलं पाहिजे. कपडे द्यायचे तर रेमंडचे द्यायचे, नाही तर मग कपडे द्यायचे तर कोणते मी देऊ शकतो. तुम्ही देऊन बी काही 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 लोक साड्या वाटतात, 100 रुपयाची साडी वाटतात. घरी गेल्यावरती म्हणजे पोतारा घ्या साडी ना, काय काम नाही ती साडी. त्यापेक्षा ती साडी बी नको, ती चोडी बी नको, द्यायची तर मग 500 वाली दे बघ, नाही तर द्यायची नाही. म्हणून आम्ही साहित्य निवडतानाही दर्जेदार साहित्य निवडलं की ज्या साहित्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. मी आदरणीय कीर्तनकार महाराजांना हीच विनंती करणार आहे, जेवढे आलेले आहेत तुम्ही आणखी काही सूचना असतील तुमच्याकरता आम्हाला देत राहा की हा संप्रदाय टिकेल कसा. ज्याच्याकरता जर आर्थिक मदतही लागली तर 100% देण्याकरता आम्ही वचनबद्ध आहोत. असं वाटतं की आज निवडणूक माझ्या निवडणुकीला वर्ष बाकी आहे. लोक सकाळी काय जेवले संध्याकाळी काय झालं हे माहीत पडत नाही. त्यामुळे काही प्रचाराने प्रसार करत असतील तर मला वाटतं हे चुकीची बाब आहे. मी तर ठरवलं होतं की कीर्तनकारांना या ठिकाणी त्यांच्याकडनं ज्या सूचना येतील, आता ट्रस्ट निवडणं मी तर सांगितलं की ट्रस्टनी आपण असं ट्रस्ट असं झालं पाहिजे की आपल्या ट्रस्टमध्ये 2 कोटी रुपये शिल्लक राहिले पाहिजे असं ट्रस्ट बनलं पाहिजे. हे असे काही कीर्तनकार आहे अजून भाड्याच्या घरात राहतात, ही स्थिती आहे या राज्याची. ही स्थिती आहे आपल्या या राज्याची की ज्याने हिंदुत्व टिकवलं, ज्याने हा संप्रदाय टिकवला, त्या माणसांना
भाड्याच्या घरात राहावं लागतं ही बाब एकदम चुकीची आहे। त्यामुळे महाराष्ट्रात काय होईल मला माहित नाही, पण जळगाव जिल्ह्यामध्ये आमचा संप्रदाय सगळ्या बाबतीत मजबूत राहील हे स्वप्न माझं आहे आणि ते करायचंय आम्हाला। बोलायचं नाहीये, बोलून काय उपयोग आहे, नाही तर हा गल्लाचा मुला असं दोन तीन कोटी आता शिल्लक राहून गेले असते आपल्या सगळ्यांची। बोलायचं नाही, पुढच्या वर्षी जेव्हा आपण कार्यक्रम घेऊ ना तेव्हा सगळा श्रीमंत वारकरी संप्रदाय आमचा, कारण की त्याच्यातून कोणी गरीब वारकरी संप्रदायाचा माणूस एक्सपायर झाला तर त्याच्यातून तुम्ही त्याच्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत देऊ शकता अशी तरतूद केली गेली पाहिजे। असे किती भरती मंडळी आहेत त्या आमच्याकडे येतात की आमचा पगार चालू करून द्या, असे कीर्तनकार किती आहेत त्यांना पगार नाही ही परिस्थिती आहे। हे आम्ही घेरलंय आणि हे आम्ही करणार आहोत। म्हणून मग गजानन महाराज असतील, भोजेकर महाराज असतील, समाधान की कोणतेही महाराज असतील यांच्या मार्फत आम्ही माहिती घेत असतो, सूचना घेत असतो। त्यामुळे आपण या डोक्यातून काढून टाका, इथे जे लोक आले त्यांना वाटेल त्या पक्षाला मतदान करा, आमचं काहीच म्हणणं नाही, पण साहित्य घेऊन जा, आमचं काय म्हणणं नाही आहे, कोणी काही आमच्यावर म्हणावं काय हे बघा प्रारब्धात असेल तर फाडून येईल ते, उसको कोई रोक नाही सकता। माझ्या नशिबात असेल तर चारही मुंड्या चित करून मी भगवा झेंडा घेऊन येईल। रोल हो काय सांगाल की कार्यक्रम नाही, सगळ्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जेवढी गावं आहेत तेवढ्या गावांमध्ये आपल्या धर्माचं कार्य सुरू राहावं, जी परंपरा आहे कीर्तनाची भजनाची ती कायम अविरत सुरू राहावी, याच्याकरता काही गावांमध्ये साहित्याचा प्रॉब्लेम येत असतो, त्यामुळे पूर्ण मतदारसंघाच्या प्रत्येक गावालामध्ये या ठिकाणी भजनी मंडळाचं साहित्य देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला। त्याच्याकरता सगळे वारकरी संप्रदायाचे लोक, सगळ्या पक्षातले नेते आणि सगळ्या लोकांना या ठिकाणी बोलून जवळपास 60 गावांना आज साहित्य वाटप केलं आहे। 3 टप्प्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि या निमित्तानं मला तरी असं वाटतं की जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये असं एकही गाव राहणार नाही की जिथे भजनी मंडळाला किंवा कीर्तन साहित्य राहणार नाही, असं एकही गाव राहणार नाही। आपण जर बॅनरकडे पाहिलं असेल तर या ठिकाणी बॅनरवर कोणाचीही फोटो नाही, फक्त कीर्तनाच्या साहित्याच्या वाटपाची या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे आणि भजनी मंडळामध्ये सगळ्या पक्षाचे लोक असतात, तिथे काही असा काही विषय नसतो, त्यामुळे विरोधकांनी कधी आयुष्यात हे काम केलं नाही, त्यांना भजनी मंडळ काय हे माहीत नाही, कीर्तनकार काय माहीत नाही, त्यामुळे चुकीचं कीर्तन करणं हे त्यांचं टीका करणं हे त्यांचंच काम आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की आम्ही आमचं काम करत आहोत, त्यांचं काम आहे आमच्यावर टीका करणं, पण याच्यापेक्षा आणखी जास्त पुढच्या काळामध्ये या वृत्तीला ठेसण्याकरता या वृत्तीला कायमचं थांबवण्याकरता आम्ही जे काम करत असतो त्यांच्यावर त्यांच्याशिवाय टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं उत्तर नाही।